सर्व शिक्षा अभियान भारत भरात राबवले जाते. शाळेमध्ये सुख सुविधा पुरवल्या जातात, परंतु जळगाव येथे प्राथमिक विद्या मंदिरामध्ये शाळेसाठी स्वच्छ पाणी व शौचालय नव्हते. जळगाव या गावामध्ये प्राथमिक विद्या मंदिरामध्ये स्वच्छ पाणी नाही, खेळण्यासाठी सुविधा नाही, स्वच्छगृह बंद आहे व डिपो असल्यामुळं बाहेर छोट्या ग्राउंडमध्ये डिपोमुळे मुलांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी प्यायला पाणी नाही. आम्ही खिचडी खाली की घरून बॉटला भरून नेतो, कोणी टाकीवर जातो पाणी प्यायला, आणि बाथरूममध्ये पाणी नाही. बाथरूमसाठी कुठं जात असता? बाथरूमसाठी नदीकडे जातो. आमच्या शाळेत राधिका मॅडम आल्या, त्यांनी आमच्या शाळेची शूटिंग घेतली होती. सरांना विचारलं की शाळेमध्ये काय काय व्यवस्था नाही, मुलांना विचारलं, तेव्हा सर घाबरले. आम्ही जी व्यवस्था नव्हती ती सांगितली, तेव्हा लगेच सरांनी बाथरूमची संडास बाथरूमची पाण्याची व्यवस्था केली. आता आम्हाला राधिका मॅडम आल्यामुळे सर्व शाळेमध्ये उपलब्ध आहे, आणि आम्हाला मॅडम आल्या म्हणून सगळं वापरत आहे. आमच्या शाळेमध्ये राधिका मॅडम आल्या होत्या, आमची बाथरूमची सुविधा त्यांनी करून दिली. आम्हाला आता छान वाटतंय, आता आम्ही ते दररोज वापर करतो त्याचा. राधिका मॅडम आल्यामुळे आम्हाला सगळं उपलब्ध आहे, आणि मी राधिका मॅडमच्या खूप आभारी आहे. तुम्ही भेट दिली त्यावेळेस मी नव्हतोय, मी रजेवर होतो. नंतर आमच्या सरांनी मला सांगितलं की बाबा मॅडम आल्या होत्या, त्यांनी अशा पद्धतीची विचारणा केली. त्यानंतर इथं कोणते पेंडिंग कामं होते हे बघितलं. स्वच्छतागृहाचा निधी खात्यावर होता, आणि त्यानंतर मग या मागच्या महिन्यामध्ये आम्ही काम सुरू केलेलं आहे, आणि ते आता पूर्णत्वाला गेलेलं आहे. फक्त फरशी वगैरे बसवायचं काम शिल्लक आहे, काम आता 8 दिवसामध्ये पूर्ण होईल. मला आनंद होतो की माझ्या समुदायाला व्हिडिओद्वारे त्यांना शाळेत शौचालय व पिण्याचे पाणी मिळून हक्क देऊ शकले. मी आपल्या सर्वांची आभारी आहे. समस्येसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. मी राधिका चिंचोलीकर, जळगावातून, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.